नवनिर्वाचित सांसद बलवंत वानखड़े द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि भ्रष्टाचार बहुत व्याप्त है, सब कुछ मनमाना है। उस आपातकाल से भी भयंकर आपातकाल आज अघोषित रूप से चल रहा है, इसका जिक्र सरकार नहीं कर रही है, लेकिन देश के प्रधानमंत्री ने अपनी भाषण में पहले हुई आपातकाल का भी जिक्र किया। इतना ही नहीं, राष्ट्रपति के भाषण में भी आपातकाल का जिक्र है। उस वक्त आपातकाल का समर्थन RSS ने किया था, ऐसा कहते हुए कहा कि इसलिए केंद्र सरकार को उस आपातकाल के बारे में सोचने के बजाय मौजूदा आपातकाल के बारे में सोचना चाहिए। जित्या आणीबाणीचा उल्लेख करतात त्यापेक्षाही आज जी आणीबाणी चालू आहे देशात अघोषित, की राज्याचे राज्यातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात डांबल्या जातात, ED CBI याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करून लोकांना धमकावण्यात येते, भ्रष्टाचार खूप बोकाळलेला आहे आणि प्रत्येक बाब ही मनमानी चालू आहे। मी असं म्हणेल की त्या आणीबाणीपेक्षाही हे कितीतरी भयानक आणीबाणी आज अघोषित चालू आहे, याचा उल्लेख ते सध्या करत नाही, परंतु देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा भाषणात आणीबाणीचा उल्लेख आला, एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणातसुद्धा आणीबाणीचा उल्लेख आहे, ते कदाचित विसरले असतील। या आणि त्यावेळीच्या आणीबाणीला RSS चे संघचालक बाळासाहेब देवरस यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता, म्हणून त्या आणीबाणीचा विचार न करता या आणीबाणीचा आज केंद्र सरकारनं विचार करावा।